विवेकी यांचा एकत्र रोज काय याची माहिती आम्ही घेतली. ईडी गेल्या 18 वर्षामध्ये 2022 पर्यंत 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147 मध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे नॉन बीजेपी. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, टीएमसी तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, एनसीपीचे 11 आहेत, शिवसेनेचे 8 आहेत, डीएमके 6, बीजेपी 6, आरजेडी 5, बीएसपी 5, समाजवादी पार्टी 5, टीडीपी 5, आप 3, सीपीएम 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, पीडीपी 2, एआयएडीएमके 1, मनसे 1, टीआरएस 1. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून 8 वर्षामध्ये 121 नेत्यांच्या कारवाई केली. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार आणि 11 माजी खासदार. ईडीकडून कारवाई ज्यांच्यावर केली गेली त्यात एकही बीजेपीचे नाही आहे. आता हे जे पक्ष न्याय किंवा किती कारवाई केली याचे काही असेल मी तुम्हाला दिले. अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः 2014 हे सरकार सचिव आले, 2014 ते 2022 या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस 22, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, डीएमके 6, बीजू जनता दल 6, आरजेडी 5, बीएसपी 5, समाजवादी 5, तेलुगू देसम 5, आम आदमी 3, सीपीए 2 वगैरे वगैरे वगैरे. आता काँग्रेस राज्य होतं 2004 ते 2014, तेव्हाही काय ऍक्शन घेतलंय. पण 2014 म्हणजे 4 ते 14 या 10 वर्षात 26 लोकांचे ऍक्शन घेतले ईडी. त्या 26 मध्ये 5 काँग्रेस आहेत आणि भाजपचे 3 आहेत. यावरून असं दिसतं की काँग्रेस फनस फनिस युपीएच्या काळात ईडी राजकीय हेतूनं वागत नव्हती, त्या पद्धतीनं कारवाई करत नव्हती. आज राजकीय सुरापुरती कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे. ईडी कोणावर येणार आहे, कधी कारवाई करणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असतं. तसं ते धमक्याही देतात. कोणत्या काळात नेत्यावर कारवाई करायची याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात का अशी शंका यावी असंही महत्वांच्या ठिकाणी आहे. आणि युपीए आम्ही जो सत्य असतो त्या काळात ज्या कारवाई झाल्या आहेत त्याच्यात काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, डीएमके 4,
विजेशी तीन, विजय जनता एक आणि इथे एक, त्याचा अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या पक्षातल्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे बीजेपी, त्याचं नाव या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवापर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं, अनेक ठिकाणी उमेदवार या आणि निवडले किंवा निवडायच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे ईडीची जाऊन चौकशी करणं आणि प्रयत्न करत तुम्ही अपोजिशन करणं निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबर